जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या महोत्सवाचं उद्घाटन संस्थेचे सचिव आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉ SK पाटील, प्राध्यापक BD आगाव, प्राध्यापक डॉ शैलेश वाजेकर, जिमखाना विभागाचे प्रमुख विनोद नाईक यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम मी या स्पोर्ट्स मीटचं उद्घाटन झाल्याचं मी इथे जाहीर करत आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी हे नेहमी स्पोर्ट्स मध्ये पुढे राहिलेले आहेत. नेहमीच सध्या येतं माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील किंवा माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच एक ध्येय इथं बाळगलेलं होतं की आपल्या विद्यार्थ्यांना जर जीवनामध्ये यशस्वी करायचं असेल तर मग त्याच्यासाठी स्पोर्ट्स मध्ये त्यांनी सध्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भरारी घेणं हे आवश्यक आहे. आपल्या सर्वांनी आपण हे लक्षात ठेवावं. आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे, आपल्याला जर मोठं व्हायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला चांगल्या फिजिकल फिटनेसची आवश्यकता आहे. फिजिकल फिटनेस आणि स्पोर्ट्स याच्यामुळे आपल्याला एखादं ध्येय गाठण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला प्रगती करता येईल या दृष्टीने आपली सध्या एक चांगल्या प्रकारे एक सध्या इथे घडण ही होते. त्याच्यामुळे सर्वांनी सुद्धा स्पोर्ट्स मध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेणं आणि यशस्वी होणं अत्यंत आवश्यक आहे. सर्व विद्यार्थी हे या इथे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ज्या प्रकारे स्पोर्ट्स मध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहेत, पुढील काळामध्ये आणखीन आणि आणखीन त्यांनी भरारी घेणं हे आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने जनार्दन भगत शिक्षण संस्था ही नेहमीच इथे जास्तीत जास्त आपल्यासाठी मेहनत करणार आहे, पुढील काळात सुद्धा करणार आहे. आपल्याला या आता ज्या संदर्भात ज्या स्पोर्ट्स असणार आहेत, या ज्या स्पर्धा आहेत, त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.